मित्रांनो नमस्कार आपण आहोत सध्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र ओके महाराष्ट्र राज्य आपली जी वेबसाईट आहे तर त्या वेबसाईटवर आहोत मित्रांनो आपण आणि आज आपण या व्हिडिओमध्ये आपली जी क्वेश्चन बँक आलेली आहे तर त्या येता दहावीची जी प्रश्न पिढी क्वेश्चन बँक जी आलेली आहे तर त्या क्वेश्चन बँकमध्ये नेमकं आपल्याला कोणकोणते प्रश्न आलेले आहेत आणि त्याचा अभ्यास करत असताना आपण कोणकोणत्या ट्रिक्स आणि काय नेमकं यूज करायला पाहिजे कशी आपली रणनीती असायला पाहिजे काय स्ट्रॅटेजी आपली असायला पाहिजे तर ते सर्व या व्हिडिओमध्ये आपण बघूया जेणेकरून जास्तीत जास्त मार्क्स मित्रांनो आपल्याला मिळतील बघा ही ती वेबसाईट आहे की ज्यावर आपण सध्या आहोत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य ओके आणि इयत्ता दहावीची प्रश्नपेढी आपल्यासमोर आहे मित्रांनो आणि एक नोटसुद्धा दिलेली आहे की इतर विषयांच्या बघा ही नोट तुमच्या लगेच लक्षात येईल इतर विषयांच्या प्रश्नपीढ़ी म्हणजे क्वेश्चन बँक स्थळावर लवकरच अपलोड होत आहेत बघा आता विषय नेमके कोणकोणते कुन दिलेले आहे तर ते बघूया बघा नंबर एकला आहे मित्रांनो गणित एक नंतर आहे गणित दोन इतिहास आणि राज्यशास्त्र भूगोल कुमार भारती आणि इंग्लिश ओके आणि यामध्ये आपल्याला हिंदीचा पी अजून क्वेश्चन बँक जी आहे तर ती दिसत नाही आहे आणि सोबतच विज्ञानची सुद्धा नाही आहे बट ही लवकरच अपलोड होणार आहे आता बघूया नंबर एकला जी गणित भाग एकची जी पी डी एफ आहे म्हणजे जे क्वेश्चन बँक आपल्याला दिलेलं आहे तर त्यावर क्लिक करून आपण बघूया आणि बघा वीडियो है, है साथी, का है है तो तो हा व्हिडिओ जो आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी का बरं कारण यानंतर आपल्याला क्वेश्चन बँकचा जो स्टडी करायचा आहे मित्रांनो तर तो स्टडी करत असताना आपण कोणती स्ट्रॅटर्जी कोणती रणनीती असायला पाहिजे म्हणजे परीक्षा असो तर ती जर तुम्हाला चांगल्या प्रकारे त्यामध्ये कव्हर करायचं असेल घ्यायचं असेल तर तुमची स्ट्रॅटर्जी खूप महत्त्वाची आहे बघा क्वेश्चन बँक आहे मार्च दोन हजार एकवीस ची ओके आणि हे आपल्याला काही सूचना दिलेल्या आहेत दोन सूचना दिलेल्या दिसतात आपल्याला फक्त विद्यार्थ्यांना प्रश्न प्रकारांचा सराव करून देण्यासाठी आणि दुसरी सूचना आहे सदर प्रश्न संचातील प्रश्न बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत येतीलच असे नाही याची नोंद घ्यावी म्हणजे काही येऊ शकतात आणि काही म्हणजे पूर्णाच्या पूर्ण पेपर या क्वेश्चन बँकमधून असेल असं काही तुम्ही गृहित पकडायचं नाही आणि बघा यामध्ये तुम्हाला जर काही अडचण येत असेल एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नसेल तुमच्याकडून तर एक बेस्ट वे आहे तुम्हाला अन अकॅडमी डाउनलोड करायचं आहे आणि अन अकॅडमीवर सध्या फ्रीमध्ये क्लासेससुद्धा तुम्ही बघू शकता डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे आणि सोबतच मी कमेंटमध्ये ती पिनसुद्धा करून घेतलेली आहे बघा इयत्ता सहावी ते बारावीपर्यंत आस्क डाऊट नावाचं एक टॅब आहे अन अकॅडमीला तर त्यावर जाऊन तुम्ही कोणताही प्रॉब्लेम त्या ठिकाणी सबमिट करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्या लिंकवर चे क्लिक करून नक्की त्या ठिकाणी तुम्ही पोचू शकता आणि आपला प्रॉब्लेम कसा विचारायचा तर ते लगेच तुमच्यासमोर मी एक डेमो व्हिडिओ द दाखवते की आपला प्रॉब्लेम नेमका तुम्ही त्या अनकॅडमीवर कसा सबमिट करून कसं प्र जे सोल्युशन आहे तर ते मिळू शकता बट डिस्क्रिप्शनमधील लिंक आणि कमेंटमधल्या ज्या लिंक आहे तर त्या नक्की चेक करा आणि एक कोड आहे आपला एच वन तर तो, तो यूज करा चला बघूया एक व्हिडिओ छोटासा तर आपण डाऊट कसा विचारायचा तर ते सुरुवातीला बघूया बघा तुमचा क्लास सिलेक्ट करा नंतर थोडंसं स्क्रोल करा यामध्ये गेट सबस्क्रिप्शनच्या बाजूला आस्क डाऊट नावाचा एक टॅब युअर डाऊट्सवर क्लिक करा ओके okay? यानंतर एकतर आपण आपल्या मोबाईलमध्ये एक आपला जो प्रॉब्लेम आहे तर त्याचा एक पिक्चर काढून ठेवा आणि गॅलरीवर क्लिक करा फ्लेम क्रॉप करा व्यवस्थित जो प्रॉब्लेम तुम्हाला येतोय त्याला क्रॉप करा आणि प्रॉब्लेम सबमिट करा थोडा वेळ वेट करा नंतर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की तुम्ही जो विचारलेला प्रॉब्लेम आहे तर तो सायन्सचा आहे की मॅथ्सचा आहे आपण मॅथ्सवर क्लिक करूया ओके okay? मित्रांनो थोडा वेळ वेट करायचा आहे थोड्या वेळातच तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळणार आता यासाठी थोडा वेळ लागू शकतो आणि तुम्हाला कोड यूज करायचा आहे एच वन ओके एम एच वन कोड यूज करून हे अनलॉक तुम्ही करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तर ती नक्की चेक करा आणि या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रॉब्लेम देणार आहे तर तो प्रॉब्लेम नक्की अनअकॅडमीमध्ये सबमिट करून बघा बघूया त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्हाला किती फास्ट मिळते आणि नंतर मग व्हिडिओ खाली कमेंट करा चला आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया मला ही खात्री आहे की तुम्ही अनअकॅडमी ॲपला जाऊन आजका डाऊटमध्ये तो प्रश्न विचारणार आता बघा क्वेश्चन बँकमध्ये कोणती स्ट्रॅटेजी आपण यूज करणार आहे तर ही क्वेश्चन बँक मित्रांनो गणित भाग एक चिया है, सेमी ची आहे आणि अर्थात त्या ठिकाणी उपलब्ध नाहीये बट सेमी आणि मराठी असं काही फारसा फरक तुम्ही सुद्धा समजून घेऊ शकता बघा तुम्हाला काय करायचं तर एक एक गुणांचा जो प्रश्न आहे जो आपल्याला दिलेला आहे तर त्याला आपण यमसिक्यू म्हणत असतो त्याला बहुपर्यायी प्रश्न आपण म्हणत असतो तर एका प्रश्नाला चार पर्याय असतात मित्रांनो आणि हे जे यम सिक्यू आहे तर ते टोटल किती दिलेले आहे तर ते सुरुवातीला सॉर्टिंग करून घ्यायचे आपल्याला बघा टोटल जे आहेत एम सी क्यू दिलेले आपल्याला एक गुणांचे प्रश्न तर तो बघा एक गुणांचे दहा प्रश्न आपल्याला दिलेले दिसतात ब बघा इथपर्यंत एक गुणांचे दहा प्रश्न तर आता तुम्हाला नेमकं करायचं काय यामध्ये नेमकं तुम्हाला कशा पद्धतीनं आपण या ठिकाणी क्वेश्चन बँक जी आहे तर तिचा स्टडी करायचा तुम्ही जर एक विचार केला तर यामध्ये तुम्हाला लगेच समजून येईल की हे सगळेच्या सगळे प्रश्न जे आहे मित्रांनो तर हे एकाच प्रकरणातले यमसी क्यू जो आहे तर तो सर्वच्या सर्व प्रश्न एकाच प्रकरणातले तुम्हाला दिलेले दिसतात आणि बघा प्रश्न पहिला बी जो आहे एक गुणांचे प्रश्न तर त्यामध्ये सुद्धा एकाच प्रकरणातील सर्व प्रश्न आहेत नंतर जो दुसरा प्रश्न आहे कृती पूर्ण करा तर ते सुद्धा एकाच प्रकरणातला आहे आणि आता जर तुम्हाला प्रकरणाचं नाव समजलं असेल तर नक्की एकदा कमेंटमध्ये मला रिप्लाय करा की आतापर्यंत जे काय आपण बघतोय तर त्या प्रकरणाचं नाव काय होतं आता बघूया दुसरा प्रकरण तर यामध्ये सुद्धा यम सिक्यू आहे आता स्टडी कशी करायची स्ट्रॅटर्जी कशी बनवायची ते सांगतोय बघा थोडं काळजीपूर्वक लक्ष द्या तुम्हाला काय करायचं एक एक गुणांचे जो जो प्रश्न आहे एक गुणांचा तर एक नोटबुक करा ओके एक नोटबुक तुम्हाला करायची नोटबुक करायचं तयार आणि या नोटबुकवर तुम्हाला काय करायचं तर प्रश्न प्रकार घ्यायचा पहिला की यमसिक्यू आणि सगळेच्या सगळे प्रकरणातले जेवढे काही एम क्यू आहेत प्रत्येक प्रकरणामध्ये तुम्हाला दहा दहा एम क्यू एम क्यू या क्वेश्चन बँकमध्ये जास्तीत जास्त सापडतील त्या सगळेच्या सगळे एका ठिकाणी लिहून काढायचे ओके नंतर घ्यायचा प्रश्न पहिला ब की जो एक गुणांचा असतो आणि तो सुद्धा आपल्याला एका खाली एक एक प्रकरण संपलं की दुसरं दुसरं संपलं की तिसरं जसं की समजा दोनच्याला समी समीकरणे वर्ग समीकरणे ताशी क्वेश्चन बँक जे आहे तर हे वेगवेगळं दिलेलं यामध्ये आपल्याला काय करायचं की एका गुणांचे प्रश्न एका ठिकाणी दोन गुणांचे प्रश्न दुसऱ्या ठिकाणी तीन गुणांचे प्रश्न तिसऱ्या ठिकाणी आणि ज्यावेळेस आपल्याला समजा स्टडी करायचा तर एका गुणांचा प्रश्न पूर्ण झाल्याशिवाय दुसऱ्या गुणांच्या प्रश्नाला हात लावायचा नाही त्याला पूर्ण करायचंच नाही अगोदर एका गुणांवर भर द्यायचा नंतर दुसरा गुण कम्प्लीट करायचा नंतर तीन गुणांचे प्रश्न कम्प्लीट करायचे तर अशा पद्धतीने मित्रांनो हा अभ्यास तुम्ही करायचा आहे ठीक आहे ना हे समजलं असेल तर नक्की एकदा यासार नोचा रिप्लाय करा आणि तुम्हाला या पद्धतीने जास्तीत जास्त मार्क्स तुम्ही बोर्डमध्ये मिळू शकता की तुम्हाला नेमका प्रश्न प्रकार समजला पाहिजे की एक गुणांचा प्रश्न कोणता दोन गुण कोणता तीन गुणांचा कोणता आणि प्रश्न एवढी प्रॅक्टिस करा की ते तुम्हाला वेळेवर रिकॉलच व्हायला पाहिजे ते अगदी सहज तुमच्या नजरेसमोर यायला पाहिजे की हा तीन गुणांचा प्रश्न हा मी या ठिकाणी दिलेला आहे वेगवेगळ्या कलरचे पेन यूज करा त्याला थोडं अंडरलाईन करा त्याला बॉक्स बनवा ठीक आहे ना चला आज आपण थांबूया नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ओके बाय